الاول مترانا وساحت مجيت احطنا ليس وايد فليس من الجنجر अविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. नमस्कार विद्यार्थी बालमित्र हो, आज आपण शिकणार आहोत विषय गणित इयत्ता 7वी. याच्यामधल्या 11वा नंबरचा आपल्याला चॅप्टर आहे हाय वर्तुळ, पान नंबर आहे 75. जरा आठवूया, आता आपण रिकॉल करा आपण काय काय शिकलो आहे. वर्तुळ शिकलो याच्यामध्ये, तर वर्तुळामध्ये आपण त्रिज्या, जीव आणि व्यास या गोष्टी शिकलेलो आहेत. तर याच्यामध्ये आता तुम्ही निरीक्षण करा, तर याच्यामध्ये वर्तुळाचा जो केंद्रबिंदू आहे तो आहे ओ. ओपासून सगळं ह्या ओ ए, ओ बी, ओ एफ आणि ओ सी ह्या काय आहेत, त्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. वर्तुळाच्या केंद्रापासून तर परिघावरील कोणताही बिंदू असला तर त्याला म्हणतात हा असा वर्तुळ. आता मी तुम्हाला सांगते, इथून इथपर्यंत जो भाग असतो त्याला म्हणतात त्रिज्या. वर्तुळ केंद्रापासून इथं असू द्या, इथं असू द्या, इथं असू द्या. तुम्ही सायकलचं चाक लक्षात घ्या, त्यातले हे स्पार्क असतात असे. तर इथून जे अंतर आहे ते अर्ध अंतर हे झालं त्रिज्या. एवढं त्याला म्हणतात त्रिज्या. तर याच्यामध्ये त्रिज्या आहेत ओ ए, तर ह्या चार त्रिज्या आहेत ओ ए, ओ बी, ओ सी आणि ओ एफ हे त्रिज्या. आता नंतर आपण व्यास बघूया. व्यास हा दुप्पट असतो, त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजे असा आपण त्रिज्या पाहिली फक्त अर्धीच होती, तर व्यास हा त्याच्यापेक्षा दुप्पट असतो, म्हणजे हा पूर्ण असतो. मग हे पूर्ण इथून इथपर्यंत असो, इथून असं असो, हे असं असो किंवा हे असो, हे आजाला व्यास. तर व्यास पाहणार आहेत आपण. याच्यामध्ये व्यास आहे वर्तुळ केंद्रातून जातो, मुख्य म्हणजे काय तो वर्तुळ केंद्रातून जातो. याच्यामध्ये व्यास आहे ए बी सी एफ हे दोन आहेत आणि जीवा, उरलेली जीवा असते. जीवा हा तिसरा प्रकार आहे वर्तुळामध्ये, तिसरी संकल्पना आहे. हे वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून नाही जात, परंतु वर्तुळातून दोन बिंदू जोडते. हे झाली जीवा. ही अशी असू शकते, असं असू शकते, असं अशी असू शकते, किंवा फक्त ती केंद्रातून जात नाही म्हणून ती व्यास नाही आहे. आणि सर्वात मोठी जीवा आहे ती आहे व्यास. व्यास ही सर्वात मोठी जीवा आहे, ते मधातून जात असते. तर व्यास ही सर्वात मोठी जीवा आहे. तर इथं आपण पाहणार आहे, तर ही जीवा आहे सी ई, त्याच्यानंतर आहे ए डी, ह्या दोन जीव आहेत सी ई आणि ए डी. त्याच्यानंतर व्यास, व्यास आपण पाहिले, व्यास ही सर्वात मोठी जीव असते. तर ह्या अशा प्रकारे आपण पाहिलं. आता आपण व्यास आणि परिघ यांचा काय संबंध आहे आपण पाहणार आहोत. व्यास आणि परिघ, आता परिघ म्हणजे सरकमफरन्स सी. व्यास आता इथं म्हणजे आपण आर, आरला म्हणतात रेडियस, त्रिज्या. आर फॉर रेडियस, डी फॉर डायमीटर म्हणजे व्यास, सी फॉर सरकमफरन्स म्हणजे परिघ. तर अशा प्रकारे हे तीन आणि ह्याच्यामध्ये पाय ह्याची किंमत असते 22/7 बरोबर 3.14. तर ही कॉन्स्टंट असते. याच्यामध्ये आपण पाहणार आहे, तर परिघ आणि व्यास यांचं गुणोत्तर काय असतं. परिघ आणि व्यास, परिघ जर सी आहे तर त्याच्याशी भागिले डी बरोबर पाय असतो, म्हणून सी बरोबर पाय डी हे सूत्र तयार झालं. सी म्हणजे सरकमफरन्स, सरकमफरन्स म्हणजे परिघ. हा परिघ असतो, हा आहे परिघ, वर्तुळाचा हा परिघ असतो, म्हणजे हा बाहेरचा भाग हा झाला परिघ. याच्यामध्ये डी हा काय आहे, डायमीटर आहे हा. तर सी बरोबर पाय डी तयार झालं, किंवा डी बरोबर आपण जर 2R घेतलं, कारण डी म्हणजे दोन त्रिज्या. डी म्हणजे काय, हा व्यास. व्यास कसा बनतो, तर दोन त्रिज्या मिळून बनतो की नाही. इथपर्यंत अर्ध अंतर म्हणजे रेडियस असते,
आणि ही इथून आर नंतर म्हणजे रेडियस असते म्हणजे 2r 2r की नाही म्हणजे हे r r हे एक r आणि हे एक r अर्ध हे असं तयार झालं की नाही हे हे म्हणजे r रेडियस इथपर्यंत आणि इथून आणखी इथपर्यंत हा दुसरा r म्हणजे 2r plus r बरोबर 2r हे झालं हा व्यास बरोबर 2r मग आपण आपण इथं जर d च्या जागी 2r टाकलं तर c बरोबर 2 पाय आर हे एक सूत्र आपल्याला मिळालं सी बरोबर पा पायच्या जागी आपण पाय तसंच लिहिलं आणि डीच्या जागी 2r 2r डी म्हणजे याच्यात किंमत टाकली सी हे पहिलं सूत्र आहे आपलं लक्षात घ्या हे पहिलं सूत्र आहे सी बरोबर पाय डी सी म्हणजे सरकमफरन्स परिघ बरोबर पाय डी हे एक सूत्र तयार आहे होतंय तर हे पाय तसंच आहे पायची किंमत आपण पाहिलं 22.7 आहे आणि डी डीची काय डी म्हणजे डायमीटर तर डीच्या जागी आपण 2r जर टाकलं तर 2πr सी बरोबर 2πr अशा प्रकारे आता हे सूत्र आपल्याला दोन तयार मिळाले एकदा जर हे एक सूत्र आहे आणि हे दुसरं सूत्र आहे एक नंबरचं आहे सरकमफरन्सचं सूत्र आणि हे दुसरं नंबरचं ज्याप्रमाणे आपल्याला विचारलं असेल त्याप्रमाणे आपण ते सूत्राची किंमती त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत तर आपण पहिले एक उदाहरण तुम्हाला पाहायचं आहे तर एका वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे तर त्याचा परिघ काढा आता उदाहरणाचा व्यास दिलेला आहे डी दिलेला आहे 14 cm तर परिघ काढायचं आहे परिघचं सूत्र काय परिघ बरोबर पाय डी आता आपल्याला इथं डी दिलेला आपण त्यामुळं पाय डी हे सूत्र वापरणार आहे मग सी बरोबर पाय डी आणि आपण किमती टाकायच्या पाय म्हणजे 22.7 उणीले डी म्हणजे 14/1 बरोबर आहे मग 7 × 2 = 14 म्हणजे 44 मग वर्तुळाचा परिघ काय आला 44 cm सी म्हणजे परिघ सरकमफरन्स आता इथं आपण असं केलेलं आहे इथं पाच त्रिज्या दिलेली आहे म्हणून सूत्र काय झालं 2πr ठेवलं आपण तुम्ही जेव्हा डी दिलेला असतो म्हणजे व्यास दिलेला असतो तेव्हा हे सूत्र वापरायचं आणि जेव्हा त्रिज्या दिलेली असते तेव्हा हे सूत्र वापरायचं इथं पहा इथं त्रिज्या दिलेली आहे म्हणून आपण 2πr सूत्र वापरलं वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr मग 2 × 2 = 22/7 आर पायची किंमत 22/7 आणि आरची किंमत 35 आणि इथं झालं 220 म्हणजे जे दिलेलं आहे त्यावरून आपल्याला दोन सूत्र वापरता येतात परिघचा काढण्यासाठी एक आहे पाय डी आणि दुसरं आहे 2πr तर अशा प्रकारे आपण पहा इथं काही आता सराव संच आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे इथं सराव संच दिलेला आहे तर याच्यामध्ये पहा त्रिज्या सराव संच 42 आता त्या अगोदर पहा आपण एक आता एक असं हे करणार आहे की एक गणित पाहणार आहे ते हे आहे एका वर्तुळाकार जागेची त्रिज्या 7.7 मीटर आहे त्या जागेस 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 50 रुपये प्रमाणे किती खर्च येईल तर आता आपल्याला वर्तुळाचा परिघ काढायचा आहे वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr किमती टाकायच्या आहेत 2 × πr किंमत नेहमी कॉन्स्टंट आहे 22.7 × r 7.7 दिले आहे आता 7 × 7 = 7 22 × 44 × 1.1 आता तुम्ही असं करा लक्षात घ्या 11 × 44 असलेलं 4 11 × 44 आणि 4 = 48 आणि एक घर आहे म्हणून पॉईंट हे झालं मीटर कारण आपल्याला हे मीटरमध्ये दिलेलं आहे तर ही झाली हे वर्तुळाचा परिघ झाला 48.4 मीटर आता हा झाला एक पदरी हा झाला परिघ आता असं किती पदर घालायचे कुंपण 3 पदर म्हणजे ही 1 2 तर याला किती प्रत्येक पदराला खर्च आहे तारेची म्हणजे किती लांबी आहे तर 48.4 आणि खर्च प्रत्येक ह्याला किती आहे तारेची कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 50
मग एवढे मीटर घालण्यासाठी किती खर्च येणार आहे, तर 2420 रुपये. म्हणून तीन एका एका पदराला एका पदरासाठी 50 रुपये आहे, तसे तीन पदर घालायचे म्हणून याचा खर्च आला 3 × 2420 बरोबर 7260 रुपये. हा झाला एक पदर घालण्यासाठी खर्च. म्हणून तीन पदर घालण्यासाठी एक पदरचा जेवढा खर्च आहे त्याला 3 × 3. हा वर्तुळाचा परीघ समजला का तुम्हाला? वर्तुळाचा परीघ हा असा, त्यांनी काय सांगितलेलं आहे की प्रति मीटर खर्च आहे. मग एवढे मीटर आलेलं आहे आपलं उत्तर, त्याला प्रति मीटर म्हणजे मग 50 प्रत्येक मीटरला 50 रुपये खर्च, मग एवढ्या मीटरला किती, म्हणून ते आपण गुणाकार केला आणि असे तीन पदर घालायचे म्हणून मग आपण त्याचा असं केलं, एवढा खर्च येणार होता. आता आपण सरासरीचे 42 पाहणार आहे, त्याच्या आधारे त्याच्यात भरपूर गणितात म्हणून आपण ते उदाहरण घेतलं होतं. याच्यामध्ये पाहता खालील सारणी पूर्ण करा. आता त्रिज्या, व्यास आणि परीघ असा आहे. आता त्रिज्या जर 7 असली तर व्यास त्याच्या दुप्पट असतो. त्रिज्या आपण इथं लिहून घेऊया, त्रिज्याच्या दुप्पट व्यास असतो. त्रिज्याच्या दुप्पट काय असतो? व्यास असतो. आता इथं पहा 7 सेंटीमीटर दिलेला आहे, तर व्यास किती असणार आहे? 14 सेंटीमीटर. त्रिज्याच्या दुप्पट व्यास असतो, कारण त्रिज्या तुम्हाला सांगितलं मी, त्रिज्या एवढी असते आणि व्यास केवढा असतो? पूर्ण असतो हा, म्हणून दुप्पट आहे त्याच्या. तर परीघ म्हणजे काय सूत्र आहे? आता आपण तुम्ही कोणते घ्या, परीघ बरोबर 2πr घ्या किंवा πd सूत्र कोणतेही वापरा, तर आता आपल्याला दोन्हीकडे दोन्ही किमती माहीत आहेत आपल्याला, आहे की नाही? मग आपण 2π म्हणजे 22/7 आणि r म्हणजे 7, तर टाकलं हे झालं 44 सेंटीमीटर. काय आलं इथं? 44 सेंटीमीटर, बरोबर आहे. तर त्या आपण ज्या बॉक्समध्ये काय लिहायचं आहे आपल्याला तशा प्रकारे लिहायचं आहे, 14 आणि 44 सेंटीमीटर. हे इथं तुम्हाला इथं लिहायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लिहून दाखवते. 14 सेंटीमीटर आणि 44 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आता पहा इथं इथं काहीच दिलेलं नाही आहे, हे 28 आहे, म्हणजे व्यास दुप्पट असतो, मग त्रिज्या तिथे निम्पट असणार की नाही? मग इथं किती असणार आहे? 14 सेंटीमीटर. मग व्यास 28 सेंटीमीटर. एक लक्षात घ्यायचं, त्रिज्या अर्धी असते व्यासपेक्षा, किंवा त्रिज्याच्या दुप्पट व्यास असतो, त्रिज्याच्या दुप्पट व्यास असतो. मग आपल्याला व्यास दिला तर त्याच्या अर्धी त्रिज्या असते. आता आपण सूत्र तेच वापरायचं, परीघ बरोबर 2πr, 2 × π म्हणजे किती? 22/7 × r 14 7 × 14, हे झालं 88 सेंटीमीटर. किती झालं? 88 सेंटीमीटर. तर आपण पहा 14 आणि 88 सेंटीमीटर इथे लिहायचं आहे. जेवढे जे जे उत्तर काढले ते इथं आता आपण तिसरा आहे. इथं काहीच दिलेलं नाही, हे टिंबटिंब आहे, हे टिंबटिंब आहे आणि 616 आहे. आता आपल्याला पहा परीघ बरोबर काढायचं आहे, परीघ बरोबर 2πr. आता परीघ दिलेला आहे किती? 616 आणि 2 × π म्हणजे 22/7 × r. मग आता 616 × 7/2 = 22 r. आता बेचा पाडा म्हणा, 32 6 2 0 0 82 16, 22 × 22 आणि मग किती उरतात? 308 / आणि 22 × 88, 14 भाग लागला इथं, 24 × 7 = 98, 14 × 7 आर किती आलं? 98 सेंटीमीटर आलं. आणि 98 जर त्रिज्या असेल किती? 98, 24 किती आलं? आपलं 98 आलं.
तर 98 सेंटीमीटर जर त्रिज्या असेल तर त्याचा दुप्पट काय असतो व्यास असतो म्हणजे 98 गुणिले 2 82 16 92 18 ने 18 तर आपण इथं घेऊन टाकायचं आहे 98 आणि शेवटीचा आहे पा तसंच आहे 72.6 सेंटीमीटर परिघ दिले आहे हे माहित नाही हे पण माहित नाही परिघचे सूत्र टाकून पहा परिघ बरोबर 2 पाय आर 2 गुणिले 22/7 गुणिले आर बरोबर 72.6 हे इकडे आणा 72.6 गुणिले 7 भागिले 44 बरोबर आर आपण भागाकार करून पहा 72.6 येतात का 44 एक 44 8 उरले आता आपण आठ नऊ ने आठ हात चाल एक पाच नऊ सात 286 आहे की तर मग आपण पहा आर बरोबर 3.3 गुणिले 7 भागिले 2 3.3 म्हणजे 7 3 21 हच्याला 2 7 3 21 आणि 2 23/2 तर आपले पहा किती आलं त्याचं उत्तर आलं तुमचं बेक बे बेक बे एक उरला बे पंचे 10 23.1 इकडे बघा बेक बे बेक बे पंचे 10 आणि आणखी बे पंचे 10 म्हणजे 11.55 आर किती आला 11.55 सेंटीमीटर आला हा आर आला 11.55 सेंटीमीटर आणि याच्या दुप्पट असतो व्यास म्हणजे 11.55 गुणिले 2 बे पंचे दहा ने 11 हात चाला 1 बेक बेक 3 आणि 23.1 किंवा 10 सेंटीमीटर 23.1 किंवा 10 जेवढं आलेलं आहे आपलं तेवढं लिहा तर हे कॅल्क्युलेशन अशा प्रकारे व्यवस्थित करायचं आहे 11.55 सेंटीमीटर 23.10 सेंटीमीटर इथं अशा प्रकारे लिहून घ्यायचे आहेत उत्तर तर हा सराव संचातले आपण पहिला प्रश्न सोडवलेला आहे आता दुसरा आहे आपण एक एकच घेऊया म्हणजे तुम्हाला पण दोन एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर आहे तर त्याची त्रिज्या काढा एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर आहे तर त्याची त्रिज्या काढा दिलेली माहिती काय वर्तुळाचा परिघ दिलेला आहे बरोबर 176 सेंटीमीटर आणि आर काय काढायचं आहे आपल्याला माहीत नाही काढायचं आहे वर्तुळाचा परिघ बरोबर टू पाय आर वर्तुळाचे परिघची किंमत इथं टाका जसे 176 बरोबर 2 × 22/7 गुणिले आर म्हणजे 176 गुणिले 7/2 × 22 बरोबर आर आर इथं ठेवला हे खाली आले छेदात आता आपण बेक बे 82 16 22 × 22 = 88 4 7 28 म्हणून आर बरोबर 28 सेंटीमीटर आर बरोबर किती आलं तुमचं 28 सेंटीमीटर आलेलं आहे
आता हे गणित तुम्हाला आता समजलं असेल. आता पुढचं पहा. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 56 मीटर आहे. बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 40 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? आता आपण पहिलं मगाशी उदाहरण जे पाहिलं होतं त्याप्रमाणेच आहे. त्याच्यामध्ये वर्तुळाकार बागेची त्रिज्या दिलेली आहे, त्रिज्या बरोबर 56 मीटर. आता आपल्याला परिघ काढायचा आहे. पहिल्यांदा परिघ बरोबर 2πr, 2 × 22 पायची किंमत किती असते? 22/7. इथं आपण लिहू शकतो पाय बरोबर 22/7 किंवा 3.14 22/7. आता इथं जे दिलेलं आहे मीटर, तर मीटर लिहावं लागेल आपल्याला. जसं दिलेलं आहे आपल्याला किंमत, त्याप्रमाणे आपल्याला ती लिहावी लागेल. आणि आर आपल्याला दिलेला 56. तर पहा, हे आपल्याला परीघ काढायचं आहे. 7 × 56, 22 × 44 × 8. 44 × 8 करून पाहता, 8 × 34 = 47, 8 × 32 = 35, 352 काय आलं? मीटर आलं. परीघ किती आला? 352 मीटर आला तुमचा. तर हा प्रत्येक मीटरला खर्च किती आहे? हा आला मीटर आला. मग प्रत्येक मीटरला खर्च किती आला? तर एवढा मीटर गुणिले प्रत्येक मीटरला खर्च सांगितलेला त्यांनी 40 रुपये. मग आता एवढ्या मीटरला किती खर्च येईल? तर मग 352 × 40, 10 ठेवून द्यायचं हा. आणि 4 × 2 = 8, 4 × 25 = 2, 4 × 3 = 12, 14. हे 0, 4 × 25 = 2, 4 × 3 = 12. तर हा झाला एका मीटर एका म्हणजे हा खर्च झाला. कसा खर्च झाला? तर हा त्या एकूण एक पदरी कुंपणाचा खर्च झाला. हा झाला एक पदरीचा. असं चार पद आपल्याला किती काढायचं आहे आता? तर 4 पदरी. चार गुणिले मग 1, 4, 0 4, 8, 32 त्याला 56,320 रुपये. हा एका पदरासाठी आला खर्च. हा आला 4 पदरासाठी 56,320 रुपये खर्च आला. हा इथं गुणाकार करून दाखवलेला आहे मी. आता पुढचं गणित आहे. एका बैलगाडीचा चाकाचा व्यास आहे 1.4 मीटर. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती पूर्ण फेरे सॉरी तिच्या चाकाचे किती फेरे होतील? आता याच्यामध्ये व्यास दिलेला आहे, बैलगाडीचा व्यास, बैलगाडीच्या चाकाचा व्यास, बैलगाडीच्या चाकाचा व्यास दिलेला आहे. तो आहे 1.4 मीटर. हां, तर आपल्याला काय करायचं आहे? त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी किती फेरे पूर्ण करावे लागते? बरोबर आहे. तर आपल्याला ह्याचा पहिल्यांदा परीघ काढावं लागेल. तर बैलगाडीचा चाकाचा परीघ बरोबर, आता इथं व्यास दिलेला आहे म्हणजे डी दिलेला आहे. मग सूत्र आपल्याला काय वापरलं? सी बरोबर पाय डी. जर इथं आर दिला असता तर 2πr वापरलं असतं. मग सी
बरोबर 22 पाय 22/7 असते किंमत गुणिले डी ची आहे 1.4 तरी तर सी किती आला पा 7 एक 7 7 2 14 0.2 आणि 22 गुणिले 0.2 ना 2 2 4 2 2 4 4.4 आला सी बरोबर काय आला 4.4 मीटर आला हा आला सी बरोबर परिघ किती आला 4.4 म्हणजे चाकाचा परिघ किती आला 4.4 तर आता सूत्र काय असतं की चाकाचे एकूण फेरे सूत्र काय चाकाचे एकूण फेरे बरोबर अंतर भागिले परिघ अंतर भागिले परिघ तर एक समजा आता चाकाचा एक फेरा पूर्ण झाला की 4.4 मीटर अंतर पार होते बरोबर आहे 4.4 मीटर अंतर तर मग म्हणजे एक फेरा बरोबर एक परिघ एक जर फेरा असा झाला तर तो झाला एक परिघ तर आपल्याला इथं पहा 4.4 अंतर दिलेलं आहे मग ते होणार आहे 4 4 तर ते किलोमीटर म्हणजे किती 1.1 किलोमीटर म्हणजे गुणिले 1000 बरोबर आहे मीटर आपल्याला हे मीटरमध्ये आहे म्हणून हे फेरीसुद्धा आपल्याला अंतर आहे किलोमीटरमध्ये ते सुद्धा मीटरमध्ये करावं लागेल 1 1 तर 1100 तुम्ही करून 1000 1100 मीटर मग इथं आपण 1.1 म्हणजे 1100 मीटर करूया भागिले परी किती आला आपला 4.4 मीटर तर आपण 1100 भागिले 4.4 म्हणजे 11 1 11 1100 11 4 44 पुन्हा आता पहा 100 आहे तर म्हणजे इथं पुन्हा 100 भागिले 100 आता हे भागिले 0.4 आहे म्हणजे 4/10 तर हे होणार आहे 10/4 तर 1000 भागिले 4 होणार आहे पुन्हा 4 2 8 4 5 20 आणि 4 0 0 तर मग तेवढे हे त्याला किती फेरे पूर्ण करावे लागतील तेवढं अंतर कापण्यासाठी तर 250 फेरे पूर्ण करावे लागतील आपण काय केलेलं आहे अंतर जे दिलेलं आहे मीटरमध्ये ते केलं सॉरी किलोमीटरमध्ये ते केलं आपण मीटरमध्ये परिघ होता तो त्याला भागिले फेऱ्याचं सूत्र काय एक चाकाचे एकूण फेरे बरोबर अंतर भागिले परिघ ज्याप्रमाणे पण इथे एक उदाहरण सोडून दिलेलं आहे तर 2.2 मीटर इथं दिलेलं आहे किलोमीटर दिलेलं आहे त्याचं मीटर केलेलं आहे त्यांनी आणि अशा प्रकारे पहा अंतर भागिले परिघ असं सोडून दाखवलेलं त्याचप्रमाणे आपण इथं अंतर भागिले परिघ अंतर किती होतं आपलं तर 1.1 किलोमीटर एक चाक बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी किती फेर लागतील तर अंतर भागिले परिघ परिघ म्हणजे जेवढा फिरला तेवढं ते पुढे असं असं फेरे जितके होतील तेवढं ते अंतर कापेल की नाही पुढे असं असं फिरलं एक फेरा दुसरा फेरा असं करत करत ते 1.1 किलोमीटर अंतर जेव्हा पूर्ण करेल तेव्हा किती फेर लागतील तर अंतर आहे 1100 मीटर पॉईंट इथं पहा 0.0 आहे तर 1100 भागिले 4.4 आता इथं तुम्ही पहा आपण जेवढा शक्य होईल तेवढा भागाकार कमी करण्याचा प्रयत्न केला 100 भागिले 0.4 होतं तर 0.4 म्हणजे काय 4/10 उलटं केल्यावर वर वर गेल्यावर ते काय होणार आहे 10/4 होणार आहे आणि 1000 भागिले 4 बरोबर 250 अशा प्रकारे त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे करावे लागतील तर ते करावं लागतील 250 फेरे 250 फेरे पूर्ण म्हणजे त्या चाकाचे होतील तेवढं जर अंतर पार करायचं म्हटलं तर याच्यामध्ये पहा लक्षात घ्यायचं परिघ म्हणजे पूर्ण चाक एक जेव्हा असतं ते आणि ते जेवढं जेवढं पुढे जाईल तेवढं अंतर कापण्यासाठी जे होतात ते होतात फेरे आणि फेऱ्याचं सूत्र आहे अंतर भागिले परिघ तर याच्यामध्ये आता काही
तुम्हाला अडचण नाही आहे. आपण सरासरी 41 तुम्हाला सॉरी 42 तुम्हाला सोडून दाखवलेला आहे तुम्हाला, त्याप्रमाणे तुम्ही हा सोडून पाहायचा आहे. आणि माझा व्हिडिओ हा मला वाटतं तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये, काही अडचण असल्यास कमेंट्स कळवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.